श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती। हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो। महिला मकर संक्रांतीला मौसा घेतात, हळदी कुंकू करतात, त्याचबरोबर आपल्या हातामध्ये नवीन बांगड्यासुद्धा घातल्या जातात। अशा रीतीने महिला ज्या मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात। ह्या वर्षी 14 जानेवारी रोजी पहाटे 2:43 सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार आहे। सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो आणि यंदा हा सण 15 जानेवारीला साजरा होणार आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा, कीर्तन, ध्यान, धारणा, दान आदीला विशेष महत्त्व दिलेलं आहे। या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात। मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख सौभाग्य प्राप्त होतं। आणि यावेळेस मकर संक्रांतीच्या वेळेस 3 दुर्मिळ योग तयार होतात आणि ह्या शुभ योगांमध्ये आपल्याला ह्या 5 वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या पतीची, आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। भारत हा कृषीप्रधान देश आहे व ज्याप्रमाणे या भारत देशात अनेक सण समारंभ साजरे केले जातात, त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या 10व्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे। या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात, जसे की हरभरे, ऊस, बोर, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्याला देवाला अर्पण करतात। बायका उखाणे घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणतात। मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी हळदी कुंकवाचे आयोजन देखील करतात। संक्रांतीचा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी तीळ आणि गुळाचे सेवन विशेषतः केले जाते, तसेच या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते। यंदा मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारी रोजी साजरा होणार आहे। या दिवशी दानाचेही विशेष महत्त्व आहे। यासोबतच या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत आणि असं म्हटलं जातं की या शुभ योगामध्ये जर आपण काही विशेष गोष्टी दान केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये भरभराटच होणार आहे। यावर्षी 15 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यापैकी रवी योग हा सर्वात मोठा योग आहे। या दिवशी सकाळी 7:15 ते सकाळी 8:07 रवी योग तयार होत आहे। या योगात स्नान आणि दान याचे विशेष महत्त्व आहे, तसेच या योगात जो कोणी भगवान सूर्याची उपासना करेल त्याच्या मान सन्मानात वाढ होईल। आणि ह्या शुभ योगामध्ये जर आपण ह्या 5 वस्तू आपल्या घरी घेऊन आले तर त्यामुळे आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन येऊ शकतो ती म्हणजे तुळशीचं रोप। जर आपल्या घरामध्ये काही कारणास्तव तुळशीचं रोप कोमजलं असेल आणि आपल्याला नवीन रोप आणायचं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीचं रोप आणण्याला खूपच महत्त्व आहे। साक्षात माता लक्ष्मीला तुम्ही घरी घेऊन येणार आहेत, कारण तुळशीला जे आहे माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती तुळस। आणि ज्या घरामध्ये तुळस असते, जी नित्य नेहमी सेवा केली जाते, पूजा घरी केली जाते, त्या घरामध्ये श्री हरी विष्णूंचा अखंड वास असतो आणि जिथे श्री हरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीही असतेच असते।
दुसरी वस्तू जी आपण आपल्या घरी घेऊन येऊ शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे ती म्हणजे सौभाग्याच्या वस्तू. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला हळदी कुंकू समारंभ करतात. विवाहित स्त्रिया एकमेकांना हळद आणि कुंकू लावतात आणि सौभाग्याच्या साहित्याचे वाटप करतात. यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभतं आणि सौभाग्य वाढतं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच जे आहे आपण सौभाग्याचे जे पण अलंकार आहेत किंवा ज्या पण बांगड्या आहेत, हळदी कुंकू आहे, त्याचबरोबर टिकली आहे, अशा विविध प्रकारच्या वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या घरी घेऊन येऊ शकतात. तिसरी वस्तू जी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन येऊ शकतात ते म्हणजे झाडू. झाडूला देखील मातालक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आहे आणि जर आपल्याला झाडू नवीन विकत घ्यायचं असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून घेऊन या. चौथी वस्तू जी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन येऊ शकतो ती म्हणजे झाडू. जर तुमच्याकडे काही कारणासह तुमचं झाडू खराब झालं असेल, नवीन झाडू घ्यायचं असेल, तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी आणू शकतात. कारण झाडूलासुद्धा माता लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं. आपण बघा लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेस आपण झाडूचीसुद्धा पूजा केली जाते किंवा आपल्या घरी कधीही नवीन झाडू आणतात तर त्याला सगळ्यात पहिलं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करतात आणि त्याच्यानंतरच आपण त्याला आपल्या कामामध्ये वापरतात. तर आपण झाडू जो आहे तो सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी आणू शकतात. त्याचबरोबर पाचवी आणि शेवटची वस्तू जी आपण आवर्जून मकर संक्रांतीच्या दिवशी घेऊन येऊ शकतात ते म्हणजे तीळ. तिळाला मकर संक्रांतीच्या दिवशी खूपच महत्त्व दिलेलं आहे. बघा तिळापासून आपण बनवलेले लाडू आहे ते प्रत्येकाला देतो आणि त्याचबरोबर आपण बोलतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या बरोबरीच्या जेवढे पण सदस्य आहेत किंवा लोक आहेत प्रत्येका जीवनामध्ये गोडवा राहावा ह्याकरता आपण देवांना प्रार्थनाही करत असतो. म्हणून ह्या पाच वस्तू तुम्ही आवर्जून मकर संक्रांतीच्या दिवशी घरी घेऊन या. ह्या आणल्यामुळे जी आपल्या घराची तर प्रगती होणारच आहे, त्याचबरोबर तुमच्या व्यवसायामध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असेल तर तुमच्या व्यवसायामध्ये विस्तार होईल, त्याचबरोबर नोकरी करत असेल तर नोकरीमध्ये भरभराट होईल. अतिशय शुभ आहेत ह्या पाच वस्तू आपल्या घरी घेऊन येण्याकरता. म्हणून जर तुमच्याकडे ह्या पाच वस्तूंपैकी कोणतीही वस्तू नसेल तर आवर्जून घेऊन या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.